पोलीस भरतीमधील अर्जावरून रोहित पवार यांनी चिंता व्यक्त केलेली आहे. एका जागेसाठी सरासरी 101 अर्ज आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे. तर जागा निघालेल्या आहेत 17,000, मात्र 17 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यामुळं साधारणतः आपण सरासरी बघितली तर एका जागेसाठी 101 अर्ज आलेत आणि त्यामुळं रोहित पवारांनी चिंता व्यक्त केलेली आहे. पोलीस भरतीच्या जागेवरून त्यांनी ट्विट करत टीका केलेली आहे. राज्यामध्ये उद्यापासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू होते आणि त्यावर रोहित पवार यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूयात. 17,471 पदांसाठी 17,76,000 अर्ज, म्हणजेच एका जागेसाठी तब्बल 101 अर्ज आलेले आहेत असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. तर अर्जांमध्ये उच्च शिक्षितांचं प्रमाण 40% जास्त आहे, यामध्ये चूक कोणाची असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. कारण पोलीस भरतीसाठी 12वी असेल किंवा ग्रॅज्युएशन ही अट असते, मात्र या ठिकाणी उच्च शिक्षितांचा टक्का मोठा दिसतोय. नोकरी मिळत नाही म्हणून पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या युवकांची आणि युवांना रोजगार उपलब्ध न करू शकणाऱ्या व्यवस्थेची असा सवाल या ठिकाणी त्यांनी उपस्थित केलेला आहे. तर चूक ही व्यवस्थेची आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.